प्रभात मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच राहायला पाहिजे. तर आपण फायनली आलेलो आहोत आता गोरखगडावर, आणि इकडे तुम्ही पूजेचा आवाज ऐकू शकता. तर इकडे पूजा चालू आहे, गोरक्षनाथांची पादुकांची पण पूजा चालू आहे. तर आता आपण इकडून थेट जाऊया गोरखगडावर. जवळपास 70 ते 74 किलोमीटरचा प्रवास आपण कवर केलेला आहे, आणि इकडून आपल्याला गोरखगडावर आता प्रस्थान करायला चालू करायचं. तर चला मित्रांनो, निघूया. मित्रांनो, गोरखगड किंवा गोरक्षगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे. किल्ल्याचे नाव हे नाथ संप्रदायातील गुरु गोरक्षनाथ यांच्या नावावरून गोरखगड असे ठेवण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात गोरक्षगड आहे. म्हसा या गावाजवळ असलेले मच्छिंद्रगड आणि गोरक्षगड हे जोड किल्ले आहेत. 2135 फूट उंच असलेला गोरखगडाची निर्मिती प्रामुख्याने घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी केली गेली होती. खोदलेली शिल्पे, पाण्याची टाकी, विहिरी, शिलालेख, भुयारी जिने अशा गोष्टी आपल्याला किल्ल्यावर पाहायला मिळतात. निसर्गसंपन्न दऱ्या आणि शिखरे यांचा आनंद या किल्ल्यावर अनुभवता येतोच. गोरखगड हा मुंबईकरांसाठी आणि पुणेकरांसाठी एका दिवसात करण्यासारखा किल्ला आहे. गोरखगड आणि मच्छिंद्रगड हे त्यांच्या सुळक्यामुळे प्रसिद्ध आहेत. नाथ संप्रदायातील गुरु गोरक्षनाथांच्या साधनेचे हे ठिकाण म्हणून याचे नाव गोरखगड असे पडले. गोरखगड आणि मच्छिंद्रगड यांचा आजूबाजूचा परिसर फार प्रसिद्ध आहे. गोरक्षगडाचा विस्तारही तसा मर्यादितच आहे. येथे कोणत्याही प्रकारच्या लढाईचा उल्लेख झालेला नाही. मित्रांनो, ह्या साईडने आल्यावर ना इकडे तुम्हाला एक बॅरिकेटिंग दिसेल झाडांची. तर मी या रस्त्याने पुढे गेलो, रस्ता चुकला, त्याच्यामुळे आता मी परत चाललेलो आहे रिटर्न. आता जो खरा मार्ग आहे तो मला शोधायचा आहे, कारण आपण या गडावर कधी आलेलो नाही, त्याच्यामुळे रस्ता मलाही माहीत नाही, म्हणून मी हा मार्ग शोधतोय आता. मित्रांनो, आपण या दिशेने आलेलो आहेत वर, आणि इकडे एक ना एक बॅनर दाखवतो, एक बोर्ड दाखवतोय, स्टॉप कोर झोन व्हेरी सेन्सिटिव्ह एरिया एंट्री रिस्ट्रिक्टेड. तर मगाशी मी ह्या रस्त्याने गेलो, रस्ता चुकला, पायवाट चुकली, हा रस्ता मला माहीत नाही कुठे जायचं आहे. पण इकडे ॲरो दाखवलेला आहे, हा बघा ॲरो दाखवलेला आहे. तर ह्या ॲरोने आपण वर जाऊया आणि वर जाऊन बघूया काय रस्ता भेटतो का. खूप टाईम नंतर असं सह्याद्री वगैरे ट्रेक करताना खूप धमायला होतं, धमछाक होतं, कारण एकदा रुटीन आणि सवय मोडली ना की खूप मुश्किल होऊन जातं. आणि त्यात सोलो ट्रेक असताना तर अजून लेण्याचे देणे पडून जातात, विचारत विचारत जावं लागतं. रस्ता बघा भयंकर, पावसाळ्यात तर कसा असेल विचारूच नका, एकदम भयंकर असेल. मित्रांनो, जवळपास अर्धा तास झालेला आहे चालून चालून, आणि वाटतं ठीक आहे, चांगलीच आहे, काय प्रॉब्लेम नाही वाटेमध्ये. पण एकदम जी नीरव शांतता बोलतात ना जंगलातली, ती जाणवते जबरदस्त. एखादी काठी घेऊया आपण हातात, काठी घेतलेली आहे, आणि वाट बघा, निमुळती वाट आहे. फटाफट फटाफट आपल्याला जायचं आहे. तुम्हाला तर माहिती, मी माझ्या ट्रेकमध्ये स्टार्टिंगला काहीच खात नाही, जोपर्यंत ट्रेक मी कम्प्लीट करत नाही तोपर्यंत थोडंफार पाणी आणलेलं आहे नशीब, पाणी पिऊन घेऊया, जरा बेस तरी लागून देत. गडाचा उपयोग केवळ आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे. पूर्वी नाणेघाट मार्गे जुन्नरला जाताना या गडाचा निवासस्थान म्हणून वापर करत असे. मर्यादित विस्तार असूनही मुबलक पाणी, निवाऱ्याची योग्य जागा मात्र या गडावर उपलब्ध आहे. मित्रांनो, फायनली आता आम्ही म्हणजे मी एकटाच गोरखगडाच्या इकडे आता बेसला पोचलेलो आहे. गोरखगड तुम्हाला दिसतो आहे बघा, आता एवढा जवळपास जवळपास डिस्टन्स कवर करायचं आहे. जवळपास नाही ना म्हणता अर्धा तास तरी लागेल. खूप थकलेलो आहे, रेस्ट घेतलेली, ह्या रस्त्याने आलेलो आहे वर. ह्या
जवळपास एक तासाची पायवाट आहे. सुरुवातीला जी पायवाट होती ती चुकलेली होती, त्याच्यामुळे माझी 20 मिनटं तिथेच गेली. त्याच्यामुळे एकटा असल्याने येताना खूप जरा दमचाक झाला. तर आता जरा 5 मिनटाचा रेस्ट घेऊया आणि मग परत या वाटेने सरळ वर जाऊया टॉपला एकदम. मित्रांनो पोहोचलेलो आहे आता मेन जो गड आहे त्याच्या पायथ्याशी पोहोचलेलं आहे. मंदिर आहे इकडे आणि हा आहे एंट्री पॉईंट आहे. इथून आपल्याला सरळ थेट वर जायचं आहे. तर चला आपण हळूहळू वर जातो. मित्रांनो गोरखगडाचा ट्रेक हा त्याच्या माथ्यावर गेल्याशिवाय पूर्ण होतच नाही. गुहेसमोरून तोंड करून उभे राहिल्यावर उजव्या बाजूने जाणाऱ्या वाटेने पुढे जावे. थोडे अंतर चालून गेल्यावर सुळक्यावर चढण्यासाठी डाव्या बाजूला कातळात 50 पायऱ्या खोदलेल्या आहेत. 50 पायऱ्यांच्या या मार्गावरून जरा जपूनच चढावे लागते. गडाचा माथा फारच लहान आहे. वर एक महादेवाचे मंदिर सुद्धा आहे. समोरच एक नंदी आहे. माथ्यावरून समोर मच्छिंद्रगड, सिद्धगड, नाणेघाटाजवळील जीवधन, आहुपे घाट असा सर्व रमणीय परिसर आपल्याला बघता येतो. हाच रस्ता आहे. पाण्याचं टाक्या बघायला रस्ता बेकार आहे तो. पावसात असे गडकिल्ले नाही केलेले बरे. पावसात नाही केले तेव्हा मंदिर फिरायची. पावसात स्लिप होतात ते पाय. हा सांगतो. मुंबईकर योगेश मध्ये या. मुंबईकर लोक योगेश. हा चल राव. रावला दम लागला रे. मित्रांनो फायनली पोहोचलेलो आम्ही गडाच्या मुख्य दरवाजापाशी. मित्र आहेत काय नाव काय? गिरीश आणि स्वप्नील. दोघं एकदम एक सह्याद्रीचे आपले भटकंतीचे पार्टनर भेटलेले आहेत. एकदम मस्त एकटाच होतो पण जरा बरं वाटलं त्यांच्यासोबत येतोय तर. एकदम काळजी दूर झाली गड कारण इकडे जंगलामध्ये खूप कमी लोक येतात. एक 10-15 लोक आणि आज शनिवार येतात. उद्या थोडीफार गर्दी असेल तर आता आपण वर जाऊया हळूहळू. मित्र पण असतील. जय श्रीराम. जय श्रीराम. आता रस्ता हा एक हा का इकडच आहे. जय श्रीराम. रस्ता कुठला आहे? हा आहे वाटतं. हा शिलालेख आहे. हा शिलालेख आहे आणि या शिलालेखने उडते यायचं चालत चला. इथून जायचं नाही पण त्याच्या आधी आपण इथे खाली गुहेत थांबू शकतो कुठेतरी. इथं पण आहे का गुहा? मित्रांनो थोडंसं पुढे आल्यावर इकडे तुम्हाला हे बघा पाण्याचं टाकं भेटेल. एक हे बघा पाण्याचं टाकं एकदम थोडं खराब पाणी खराब काय खूपच खराब पाणी आहे. आणि ह्या साईडला जायचा प्रयत्न करू नका. पूर्ण खोल दरी आहे. तर आपल्याला परत त्याच दिशेने जसं आपण आलेलो आहे वर त्याच दिशेने आपल्याला वर जायचं आहे. ह्या पायऱ्या कलावंतींसारख्या आहेत.
आयो मी तुला तेच बोललो. तर तुला कदाचित गुहा भेटेल असं मला तरी वाटत. मित्रांनो वर आलेलो आहेत आम्ही आता आणि इकडे मंदिर आहे छोट आणि इकडे बाजूला पण तुम्हाला एक पाण्याचं टाक दिसत. हे बघा पूर्ण सह्याद्री. मित्रांनो फायनली आम्ही गुहेमध्ये पोहोचलेलो आहे जवळपास 1.5 तासाच्या चढाईनंतर आणि कठीण पॅच एकदम कवर केलेला आहे आणि अखेरीस गुहा बघायला भेटलेली आहे. हे बघा ही गुहा आहे आणि हा पूर्ण एकदम खोल दरी आहे या साईडला. हे बघा इकडे आम्ही जवळपास 1/2-1 तास भर आराम केला थोडा नाश्ता पाणी केला पाणी वगैरे पिलो आणि आता पुन्हा ट्रेकला आता आम्ही चालू करतो आहे. जवळपास अजून 10 ते 15 मिनटं आहेत. वरती देवीचं मंदिर आहे तर वरती मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ आणि मग पुन्हा खाली डाऊन ट्रेकला चालू करू. तर आता चला वरती जाऊया फटाफट. टाक भयंकर पाण्याची टाकी आहे तिकडे. शिवाई शिडी लावले मित्रांनो या साईडने चालत आल्यावर तुम्हाला एक शिडी लावलेली दिसेल. गावकऱ्यांनी बहुतेक शिडी लावलेली आणि इकडून हे बघा जवळपास 80 डिग्रीचा पॅच आहे तो कव्हर करायचा. हवाला पॅच 80 डिग्रीचा आहे. एकदम पण या शिडीचा एक रिस्की पॅच काय शिडी बांधलेली नाही आहे सगळ्यात महत्वाचं ते आहे. भयंकर खळगे आहेत. देणे पडते
नीट पकडायचं खाली. तुझ्या लॉग मध्ये तू येशील ना? हा मित्रांनो, जपून या, थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल. थोडीशी फाटेल चढलो तर वाटेल, चढलो तर पण उतरायचा कसं, लफडा आहे मोठा. नाही उतरलो ज्या पोझिशन मध्ये उतरलो ना आपण, चढलो ना तसंच जायचंय. सगळं उतरूच शकत नाही आपण इकडे बघ. हाय हॅलो, काळो घेऊ दे. पण खूप छान असा ट्रेक झालेला आहे, सुंदर. एवढंच आहे जशी भीत तरी खाली मित्रांनो. टाक भयंकर असा एकदम पॅच आहे, हे बघा. 70 ते 75 डिग्रीचा असेल, 90 डिग्रीचा बोलूच नका. 90 डिग्रीवर कोण चढणारच नाही. 70 डिग्री वाटतो मला. नाही इकडे तुम्ही वर आला मला पाण्याचं टाकं भेटेल, पण पाणी नाही येत. एकदम स्टीप आहे. जय भवानी, जय शिवरायवती. हळूहळू गावात सावकाश या मित्रांनो. तुम्ही थोडं रिस्की आहे मित्रांनो. फायनली गडाच्या एकदम टॉपला येऊन आलेलो आहे. ते बघा मंदिर, बघा महादेवाचं मंदिर आहेत. आणि हे दोन मित्र आहेत, यांच्यामुळे आज मी इथपर्यंत पोचलेलो आहे. शिवलिंग आहे आणि बहुतेक ते गोरक्षनाथ आहेत, महादेव आहे आणि श्रीराम आहेत. असे तीन मूर्ती आहेत, नवीनच प्रेम आहे. आणि नंदीदेव आहे. तर मित्रांनो, ह्या साईडने जेव्हा येतो आपण, जवळपास 75 ते 80 डिग्रीचा जो पॅच आहे, थोडासा रिस्की काय, जास्तच रिस्की आहे. त्याच्यामुळे येण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो. आणि शूज वगैरे व्यवस्थित पाहिजेत, ठीक आहे. एकदम टेक केअर, रिस्की आहे पॅच, व्यवस्थित या. आणि समोर जो दिसतोय तो आहे मच्छिंद्रगड आहे, महाराजांचा भगवा झेंडा, म्हणजेच आपल्या मराठ्यांचा भगवा झेंडा. तर आता थोडा वेळ थांबूया, रेस्ट घेऊया मंदिरापाशी, आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण खाली गड डाऊन करायला चालू करूया. खूप छान आहे. त्या साईडला पण डॅम आहे, ह्या साईडला डॅम आहे, छोटे छोटे डॅम तुम्हाला बघायला भेटतील. मित्रांनो, अशा प्रकारे गड उतरून झालेला आहे आमचा. आता चाललेलं आहे रिटर्न घरी. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी सबस्क्राईब असाल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. मी खूप सारी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला व्हिडिओमार्फत. गड खूप कठीण होता, वरचा पॅच खूपच कठीण होता, उतरताना अक्षरशः फाटलेली आहे. तर तुम्ही येत असाल, स्टार्टिंगचे ट्रेकर्स असाल तर थोडं अवॉइड करा, मीडियम ट्रेकर्स असाल तर नक्की हा गड चढ करा, आणि थोडं सेफ्टी प्रिकॉशन्स नक्की घ्या. चला भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम, जय शिवराय.